सुप्रभात विद्यार्थी मित्रों, MIL हा जो काही विषय जो का आहे आणि या पेपर मधील पहिला जो काही घटक जो का होता समाज माध्यमांसाठी लेखन संवाद व कौशल्य हा जो काही पहिला जो काही घटक आहे आणि या पहिल्या घटकामधील संकेतस्थळ आणि ईमेल या दोन मुद्द्यांवर आपण थोडक्यात चर्चा केली होती। ईमेल हा जो काही शब्द जो काय आता अगदी सर्वांचा परिचित होऊन गेलेला आहे, कॉम्प्युटरवरून किंवा अगदी मोबाईलवरून सुद्धा आपण एखाद्या व्यक्तीला काही माहिती जर पाठवायची जर असेल तर त्याला आपण सहज घरबसल्या जगामधल्या कानाकोपऱ्यात पाठवू शकतो। अशा या ईमेलने आता जे काही काम जे काय ते अत्यंत सोपं होऊन गेलं आहे। पूर्वी पोस्ट खात्याच्या माध्यमातून जसं एखादं पत्र जात असायचं आणि त्याला वेळ लागायचा, परंतु आता मात्र एका कंपनीकडून दुसऱ्या कंपनीकडे जर आपल्याला एखादा मेसेज जर पाठवायचा असेल, एखादा माहिती जर पाठवा एखादी माहिती जर पाठवायची असेल तर ती माहिती आपणास सहज पाठवता येऊ शकते। आणि म्हणून वैयक्तिक कामासाठी असेल, खाजगी कामासाठी असेल, व्यावसायिक कामासाठी असेल, अगदी सहजपणे आपल्याला ईमेल जे का आहे ते करता येत असतो। आणि म्हणून अनेक कंपन्या ज्या का आहेत हे अगदी मोफतसुद्धा ईमेलची सुविधा जे का आहे त्या त्यांनी करून दिलेल्या आहेत, त्याबद्दल आपण मागच्या तासिकेला सविस्तर चर्चा केली आहे। कारण आपल्या प्रकरणाचं नाव आहे की समाज माध्यमांसाठी लेखन व संवाद कौशल्य, आणि त्याच्यामध्ये संकेतस्थळ आणि ईमेल या दोन मुद्द्यांवर आपण चर्चा केलेली आहे। आणि तिसरा जो काही मुद्दा आहे तो आहे ब्लॉग लेखन। मित्रहो, ब्लॉग लेखन हे सुद्धा आजच्या महाविद्यालयीन तरुणांना हा जो काही शब्द असेल हे हा शब्द त्यांना माहिती असेलच। इंटरनेटवरील प्रभावी माध्यम म्हणजे एक प्रकारचं जे काही ब्लॉग लेखन जे काय ते सर्वात महत्त्वाचं मानलं जातं। म्हणजे वृत्तपत्रामधील जसा स्तंभलेख जसा असतो त्या स्तंभलेखाप्रमाणेच ब्लॉग लेखन जे काही ते एक प्रकारचं असतं। स्तंभलेखामध्ये मात्र एक सार्वजनिक माहिती असते, स्तंभलेखामध्ये सामाजिक जीवनाचं चित्रण करणारा तो एखादा लेख असू शकतो, किंवा स्तंभलेखामध्ये एक समाज हिताची माहिती असेल, समाज जीवनाची माहिती असेल, किंवा लेखकाला जसं सुचत असेल, संपादकाला जसं सुचत असेल त्याप्रमाणे तो स्तंभलेखक जो काय तो स्तंभलेख लिहित असतो। परंतु याचं उलट मात्र ब्लॉग लेखन जे काय आहे हे एक प्रकारचं एक खाजगी स्वरूपाचं असतं, वैयक्तिक स्वरूपाचं असलेली हा ब्लॉग लेखनाचा संगणकावरील म्हणा किंवा मोबाईलवरील म्हणा एक खाजगी जी काही माहिती जी काय असेल ती आपण ब्लॉग लेखनाच्या माध्यमातून करू शकतो। या ब्लॉग लेखनाची सुरुवात जी काय ती खऱ्या अर्थाने 1994 स्वार्थ मोर कॉलेजात शिक्षण घेत असलेला जस्टिन हॉल यांनी ही संकल्पना जी काय ती मांडलेली आहे। तुम्हाला एका वाक्यामध्ये विचारलं जाईल की ब्लॉग लेखन ही संकल्पना 1994 टिंबटिंब या व्यक्तीने मांडली, तर त्यावेळेस तुम्हाला उत्तर लिहिता आलं पाहिजे जस्टिन हॉल या व्यक्तीने एक प्रकारचं ही जी का संकल्पना आहे ब्लॉग लेखनाची किंवा ब्लॉग लेखनाची जी का संकल्पना जी का आहे ती त्यांनी मांडलेली आहे। आता ही संकल्पना मांडत असताना त्यांनी लिंक्स नेट नावाची एक स्वतःची वेबसाईट सुरुवातीला तयार केली, आणि स्वतःची ही वेबसाईट तयार केल्यानंतर फोटोशॉप त्यांनी ही वेबसाईट तयार केली, आणि त्याच्यामध्ये सर्व जी काही खाजगी जी काही माहिती जी का असेल, स्वतःची जी काही वैयक्तिक माहिती जी का असेल, ती वैयक्तिक माहिती फोटोसो त्यांनी एक प्रकारे ती वेबसाईटवर टाकली।
आणि वेबसाईटवर टाकल्यानंतर त्यालाच ऑनलाईन एक प्रकारे आपण डायरीज किंवा पर्सनल पेजेस असंही म्हणत असतो. आता ही ऑनलाईन माहिती जेव्हा त्यांनी एक प्रकारे वेबसाईटवर टाकली आणि टाकल्यानंतर त्यावेळेस त्यांचे जे काही मित्रपरिवार जे काही असतील त्या मित्रपरिवारांना एक प्रकारचं या ब्लॉग लेखनबद्दलचं कौतुक वाटायला लागलं. परंतु 1997 साली अशा लेखनास सुरुवातीला जॉन बार्जर याने वेब ब्लॉग आज जो काही शब्दप्रयोग जो काय तो त्यांनी वापरला होता. आता बऱ्याच वेळेस तुम्हाला एका वाक्यामध्ये सुद्धा विचारलं जाऊ शकतं की 1997 साली जॉन बार्जर यांनी ब्लॉग लेखनाला कोणतं नाव दिलं होतं, तर वेब ब्लॉग हा शब्दप्रयोग त्यांनी वापरला होता. आणि या शब्दप्रयोगाचा अर्थ जर आपण जर बघितला तर आंतरजालावर माहितीचा धांडोळा घेणे, म्हणजे ब्लॉग लेखनाच्या माध्यमातून जगामध्ये कानाकोपऱ्यात जे जी काही माहिती असेल त्या माहितीचा धांडोळा, त्या माहितीचं सर्वेक्षण म्हणा, ती जी काही माहिती जी का असेल ती माहिती एक प्रकारे आपण घेऊ शकत असतो. आणि म्हणून वेब ब्लॉग हा जो काही शब्द जॉन बार्जरने जो काही वापरला तर जगातील आंतरजालावरची जी काही माहितीचा जो काही धांडोळा जो का असेल तो आपण एक प्रकारे शोधता येऊ शकतो असा हेतू त्यांचा या ब्लॉग लेखनामागे होता. परंतु विद्यार्थी मित्र, 1998 साली जोनात डुबे यांनी या ब्लॉग लेखला एक प्रकारचं प्रसिद्धी मिळवून दिली. कारण 1998 जेव्हा जोनातन डुबे यांनी ब्लॉग लेखल्यावर प्रसिद्धी मिळवून देत असताना ब्लॉग हा जो काही शब्द जो काय त्याचं त्यांनी लघुत्तम रूप जे का असेल ते देण्याचं काम त्यांनी केलं. आणि त्यावेळेस त्यांनी 2000 एक प्रकारचा चिकित्सक अभ्यास केला आणि चिकित्सक अभ्यास केल्यानंतर मेटा ब्लॉग हा जो काही शब्द जो काही त्याच्याऐवजी ब्लॉग हा शब्द त्यांनी एक प्रकारे वापरला. आता हा ब्लॉग हा शब्द वापरल्यानंतर लेखनासाठी सर्व सुविधांनी वर्ल्ड प्रेस नावाची जी काही वेबसाईट जी काय ती एक प्रकारे सुरू केली. ही वेबसाईट अतिशय आकर्षित त्यांनी सुरुवात केली आणि सर्व सुरुवात करत असताना या वेबसाईटवरती एक प्रकारे आपला स्वतःचा जो काही फोटो असेल, म्हणजे ज्याला आपण छायाचित्र असेल, आपली स्वतःची जी काही माहिती जी का असेल ती सर्व माहिती सुरक्षित राहावी या हेतूने एक पासवर्ड जो काय तो एक प्रकारचा दिला. आणि दिल्यानंतर ही जी काही लेखन जे काय ते एक प्रकारे स्वतःच्या सुरक्षितता म्हणून ते राहायला लागले. आणि अशा वेळेस 2004 साली स्टीव गारफील्ड यांनी या ब्लॉग लेखनमध्ये बदल केला आणि बदल केल्यानंतर त्याला एक प्रकारचा कॅमेरा जोडला. आणि तो कॅमेरा जो काय तो फक्त मोबाईललाच नाही किंवा कॉम्प्युटरला नाही तर लॅपटॉपच्या माध्यमातून सुद्धा एक प्रकारचं आपण जे काही विधात्मक जे काही लेखन असेल किंवा आपली जे काही अभिव्यक्ती जे काही असेल ते या ब्लॉग लेखनाच्या माध्यमातून आपण सहज आपल्याला करता येऊ शकते असं 2004 साली स्टीव गारफील्ड या साहित्यिकाने म्हणण्यापेक्षा या शास्त्रज्ञाने एक प्रकारे कॅमेरा जोडलेला लॅपटॉपचा जो का शोध जो का आहे तो ब्लॉग लेखनासाठी लावला. आणि त्यानंतर 2005 साली गॅरेट ग्राफ यांनी एक प्रकारे वृत्तपत्राचा सारखा या ब्लॉग लेखनाला दर्जा दिला. आणि हॅप्टनगिटन पोस्टमुळे आता सायबर जर्नॅलिझम ही जी का संकल्पना जी का आहे ती एक प्रकारची येऊ लागली. आज अनेक मोठ्या व्यक्ती ज्या का आहेत, अनेक राजकीय क्षेत्रातले असतील, सामाजिक क्षेत्रातले असतील, हे सर्व जे काय ते एक प्रकारे आपलं स्वतःचं ब्लॉग लेखन जे काय ते करू लागले, आपली स्वतःची माहिती जी काय ते निर्भीडपणे मांडू लागले. आणि म्हणूनच या ब्लॉग लेखनाला सर्वात जास्त महत्त्वाचं स्थान जे काय ते आपल्याला सांगता येईल. विद्यार्थी मित्रो, हे सर्व तुम्हाला माहितीच असेल, ब्लॉग लेखन असेल, ट्विटर असेल, फेसबुक असेल,
किंवा संकेतस्थळ असेल याबद्दलचं फक्त आपल्याला एक म्हणजे ज्याला आपण संक्षिप्त जो का आढावा जो का आहे तो आपण घेत आहोत. या विषयाच्या सर्व नोट्स ज्या काय आहेत त्या प्रकरणाच्या नोट्स ज्या काय त्या आपल्या व्हॉट्सअप ग्रुपवरही टाकलेल्या आहेत. त्यानंतर पुढचा जो काही मुद्दा आहे तो म्हणजे फेसबुक. आता महाविद्यालयीन तरुण तरुणी ज्या काय असतील यांना फेसबुक ही जी काय संकल्पना जी काय ती सर्व परिचित आहे. आज जगामध्ये सर्वात जास्त जर लोकप्रिय माध्यम जर कोणतं असेल तर ते फेसबुकचं आहे. सोशल मीडियामध्ये सर्वात प्रभावी माध्यम म्हणून या फेसबुकचा आज वापर होताना दिसतो आहे. आता हे फेसबुक फक्त महाविद्यालयीन तरुण किंवा तरुणीच नाही तर सर्व वयोगटातील विद्यार्थ्यांना किंवा सर्व वयोगटातील विद्यार्थ्यांबरोबर माणसांना सुद्धा वृद्धांना सुद्धा फेसबुक जे काय ते एक प्रकारचे आकर्षित करून घेत आहे. आता या फेसबुकमध्ये सुद्धा स्व अस्तित्वासाठी स्वतंत्र जी काही जागा जी काय ते स्वतंत्र जागा लिहिण्याचं जे काय स्वातंत्र्य ज्याला आपण म्हणतो ते फेसबुकच्या माध्यमातून आपल्याला मिळालेलं आहे. आणि म्हणून फेसबुकचा उपयोग एक प्रकारे निर्भीड आणि मन मोकळ्यापणाने आपल्या मनातले जे काही विचार असतील ते अभिव्यक्त करण्याचं एक सर्वात महत्त्वाचं माध्यम म्हणून फेसबुकला मानले गेलेले आहे. या फेसबुकची कथासुद्धा अत्यंत मनोरंजक आहे. या फेसबुकचा जनक जो का आहे तो एक प्रकारचा मार्क्स झुकरबर्ग नावाचा जो काही हार्वर्ड विद्यापीठामध्ये शिकत होता. तर या विद्यार्थ्याने 2003 साली या फेसबुकचं सुरुवातीचं नाव जे काय होतं ते फेस मास नावाचं होतं. आता हे फेस मास हे जे काय नाव त्यांनी दिलं आणि ऑनलाईन जो काय प्रोग्राम जो काय तो विद्यार्थ्यांसाठी त्यांनी फोटोसहित आपलं जे काही परिचय पत्र जो का असेल ज्याला आपण बायोडाटा जो काय म्हणतो तो बायोडाटा त्यांनी या फेसबुकवरती अपलोड केला आणि सर्व विद्यार्थ्यांसाठी एक प्रकारचा प्रोग्राम जो काय तो फोटोसहित त्यांनी सुरुवातीला या फेसबुकवरती टाकला. आता फेसबुकवरती टाकल्यानंतर याच्या मागे एकच की सर्व विद्यार्थ्यांनी एकमेकांशी संपर्कात राहिलं पाहिजे. सर्व विद्यार्थ्यांनी आपले विचार असतील आपल्या भावना असतील किंवा जी काही माहिती जी काय असेल ती माहिती एकमेकांना मिळावी या दृष्टीने फेसबुकाच्या माध्यमातून एक प्रकारे विद्यार्थी जे काय ते एकमेकांशी संवाद साधू लागले. एकमेकांशी माहिती जी काय असेल ती माहितीची देवाणघेवाण करू लागले. खरं जर पाहिलं तर या फेसबुकवरती स्वतःचं नाव पत्ता अकाउंट नंबर म्हणजे जे स्वतःचं अकाउंट जे काय असेल फेसबुकचा अकाउंट नंबर असेल आणि ही सर्व माहिती जी काय आहे ती एक प्रकारचं डिरेक्टरीसारखी असते. म्हणजे जसं माहिती पुस्तिका जशी असते तशा पद्धतीने हे फेसबुक जे काय ते डिरेक्टरीसारखं आपली सर्व व्यक्तिगत जी काही माहिती जी काय असते ती माहिती या फेसबुकवरती अपलोड केली. आणि अपलोड केल्यानंतर 4 फेब्रुवारी 2004 रोजी फेसबुक आपलं फेस मास्कचं फेसबुक ही संकल्पना जी काय ती त्यांनी एक प्रकारे मानली. आता या फेसबुकच्या माध्यमातून स्वतंत्र लेखन जे काय ते प्रत्येक व्यक्ती करू शकत असते. निर्बळपणाने आपले जे काही विचार असेल ते व्यक्त करण्याचं एक प्रभावी माध्यम म्हणून या फेसबुकचा वापर जो काय तो आज सर्व स्तरातील अगदी सामाजिक असेल राजकीय असतील एवढंच नाही तर मित्रांनो शासन दरबारी असणारे जे काही अधिकारी वर्ग जो काही हा अधिकारी वर्गसुद्धा एक प्रकारे आज फेसबुकचा वापर करून अनेक प्रकारचं जे काही संदेश जे का असेल किंवा माहिती जी का असेल ते देत असतात. आणि म्हणून फेसबुकला स्वतःचं एक अकाउंट जे का असेल ते अकाउंट उघडण्यासाठी कमीत कमी 13 वर्ष वय जे का असेल म्हणजे 13 वर्षापेक्षा लहान जर असेल तर त्याला ते अकाउंट उघडता येत नाही. 13 वर्षापेक्षा मोठ्या व्यक्तीला एक प्रकारे स्वतःचं फेसबुक जे का अकाउंट असेल ते उघडता येतं. त्यासाठी ईमेल अकाउंट असणं अत्यंत गरजेचं आहे अशा या फेसबुकबद्दल आपल्याला थोडक्यात माहिती सांगता येईल. त्यानंतर व्हॉट्सॲप. आता व्हॉट्सॲपबद्दल काय तुम्हाला सर्वच माहिती आहेत की आज ज्याच्याकडे मोबाईल आहे त्या सर्व व्यक्तींचा हात जे का असतात बोटं जे का असतात
ते मोबाईलवरती स्क्रीनवरतीच एक प्रकारे झोपेमध्ये सुद्धा ते करत असतील. एवढं आता विद्यार्थ्यांचंच नाही तर अगदी प्रौढ माणसं असतील, म्हातारे माणसं जे काय असतील तेही आता व्हॉट्सअप जे काय ते एक प्रकारे बघत असतात. एक संदेशाचं एक सर्वात प्रभावी माध्यम म्हणून किंवा लोकप्रिय माध्यम म्हणून एक प्रकारे या व्हॉट्सॲपचा सुद्धा विचार करावा लागतो. या व्हॉट्सॲपचे जनक जे काय ते आहेत बायरन ॲक्टन आणि जेन क्रोम या दोन शास्त्रज्ञांनी एक प्रकारे या व्हॉट्सअपचा शोध लावला. हे सुरुवातीला याहू या सॉफ्टवेअर कंपनीमध्ये ते कामाला होते आणि त्याला काम करत असताना त्यांनी एक प्रकारे या व्हॉट्सअपचा शोध लावून आज जगामध्ये सर्वात लोकप्रिय माध्यम म्हणून याचा विचार एक प्रकारे केला जातो. त्यानंतर ट्विटर आहे, नंतर इंस्टाग्राम आहेत. त्या दोन मुद्द्यांवर आपण नंतरच्या पिरियडला चर्चा करू. या सर्व नोट्स आपल्या व्हॉट्सअप ग्रुपला टाकलेले आहेत. एक फक्त जनरल माहिती जी काय ती देण्याचं काम आपण या ऑनलाईनच्या माध्यमातून करीत आहोत. सर्व नोट्स जे काय ते तुम्ही झेरॉक्स काढून घ्या, ते वाचत जा. हा पेपर अतिशय सोपा आहे, जनरल नॉलेजसारखा आहे. तुम्ही जर मनापासून जर अभ्यास केला तर पैकीच्या पैकी सुद्धा मार्क्स मिळू शकतात. अशा रीतीने आज थोडक्यात आपण या ठिकाणी थांबूया.